गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड राजाधिराज गंगापुर निवासी भगवान गुरु महाराजांना प्रश्न विचारलाय। महाराज भगवान गीतेत असं सांगतात की बाहेरचे विषय बाहेर ठेवा, हे कसं करायचं? गुरु महाराज उत्तर सांगताय, इंद्रियांच्या द्वारानं आपलं मन बाहेर जातं। डोळ्याने काही वस्तू पाहिली की ती वस्तू वापरण्याची खाण्याची इच्छा इंद्रिय करतात। मनामध्ये जे असतं ते पूर्वी ज्ञात असतं की बा आज आपल्याला अमुक भाजी घ्यायची आहे, उद्या आमलाकडे देवाचं आहे, मग काय देवाची भाजी, ते गंगाफळ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, हे मनात आधी असतं। पण जाता जाता एकदम डोळके दिसले डोळ्याने, ते काय करतात, जे बाहेरचं आहे ते डोळ्यानं, शब्द कानाने, रस जिव्हेने, तर काय करावं, दिसलं तरी ते त्यागावं, म्हणजे बाहेर ठेवावं। ज्याप्रमाणे या खाण्याच्या पदार्थांचं सांगितलं तसं पुत्र श्री मान सन्मान कौतुक आनंद हे जगात दिसणारच आहे, पण दिसलं तरी ते आत नाही न्यायचं। आत कसं नेलं जातं, पाहणं लोकांचं कसं होऊन गेलं, आपलं कुठे गेलं ते आत, आणि मग ते केव्हा तरी आपल्याला पूजेच्या वेळेला
कथा श्रवणाच्या वेळेला केव्हा आणि केव्हा ते आपल्या डोळ्यासमोर उभं राहत. बरेच लोक म्हणतात ना की मी जपाला बसलो की दुसऱ्याच गोष्टी आठवतात, कारण मन बाहेर आहे म्हणून गोष्टी येतात. मनाचा संबंध आल्यावर विषय संस्कार रूपाने मनात जडून जातात. म्हणून इंद्रियांचा निरोध करायला सांगितलाय, त्यालाच योग भाषेमध्ये प्रत्याहार असं म्हणतात. की जे आपलं नाही किंवा आपल्याला नको आहे त्याचा विचार कशाला करायचा, काय करायचं? म्हणून जेवढं नेत्राने कानाने कमी आपण ऐकू, आता बरेच लोक असं म्हणतात कमी ऐकायला लागलं की बरं झालं व्याप तुटून गेला, पण तरी मतलबाचा काय काय मतलबाच्या वेळा कसं विचारतो. कान चांगले असून न ऐकणं हे ज्ञान आहे, डोळे चांगले असून न वाईट पाहणं हे ज्ञान आहे, तोंड असून वाचा न बोलणं हे ज्ञान आहे. म्हणून ते म्हणतात इंद्रियांचा निरोध झाल्यावर मन बाहेर जाण्याचं बंद होतं. पण त्याला उदाहरण दिलेलं आहे, घरात उजेड येण्याकरता खिडक्या आहे, खिडक्या बंद केल्या तर उजेड येणार नाही. हे साधं उदाहरण आहे, सगळ्यांना समजेल असं. त्यामुळे विषय आत येणे बंद, म्हणजे खिडक्या म्हणजे डोळे कान. भारतीय संस्कृतीमध्ये म्हणूनच कान टोचले, भद्रं करणे भी शृणुयामध्ये वा, चांगलं ऐकलं गेलं पाहिजे. पूजेमध्ये पहिल्या प्रथम नेत्रोदक स्पर्श, डोळ्याला पाणी लावा, म्हणजे आता डोळे इकडे द्या. काय होतं, आपण पूजा करताना बाकीचे विषय मनात येऊ नये. सगळ्यामध्ये आपले इंद्रिय जे आहे चक्षु एकदम ज्ञानेंद्रिय, नुसतं पाणी लावल्याबरोबर शांत वाटून जात, उष्णतेचं वातावरण. म्हणून पूजेमध्ये आधी नेत्रोदक स्पर्श, डोळ्याला पाणी लावा. मग विषय येणे बंद झाल्यावर मन बाहेर जाणं आपोआप बंद होत, वासना निर्माणच होत नाही. त्यानंतर डोळे मिटून बसलं की शांत वाटत. आपण डोळे ओढलं की व्याघ्रता येते, परत विषय येतात. म्हणून आपल्या मनामध्ये विचार येणार नाही याकरता आपल्याला योगशास्त्रानं ध्यानशास्त्रानं दृष्टी नासाग्री आणि दोन्ही डोळ्यांच्या मध्ये लावायला सांगितलं. अशी रोज जर आपण 4 मिनटं 5 मिनटं दृष्टी लावत गेलो तर ती दृष्टी लावल्यानं आपल्या इथे असलेला जो तिसरा चक्षू आहे, शंकराला जाय असं नाही, प्रत्येक जीवाला तो तिसरा आहे, शंकरानं मोकळा करून घेतला आहे, त्यामुळे त्यांना भय नाही. आपण नासाग्री दृष्टी ठेवत असल्यानं या डोक्यामधले जेवढे स्नायू आहे हे बलवान होतात, आणि ते बलवान झाले की त्या ठिकाणी आपल्या डोक्यात काही रस पाझरतात. रस पाझरणे कमी झाले की उदासीनता येते, ओलावापणा, उदासीनता, नैराश्य. शरीरामध्ये दुर्बल्य प्राप्त झालं की नैराश्य येतं, विषय भोग नाही भोगायला मिळाले की नैराश्य. मग या नासाग्री दृष्टी ठेवल्याने तो आतला चक्षू जो आहे तो जागृत होतो, आणि रोज त्याला जागृत केल्यामुळे तो जो द्रव आहे मेंदूला लागणारा, आपल्या लहान मेंदूला लागणारा, मज्जारज्जूला पोहोचवणारा तो द्रव उत्पन्न होण्याचं कार्य चालू असतं. मनुष्य आजारी पडला म्हणजे तो द्रव कमी होतो, जसं जसं त्याला पा तुम्ही आपल्या तळपायाला अचानक हात लावला तर आपल्याला झटका बसतो. म्हणजे ते जे सांगितलेलं आहे
ते एवढ्या करताय ते ज्ञान तंतू जागृत राहिले पाहिजे. विषय भोगाने किंवा विषय चिंतनानं सतत द्रव्याच्या चिंतनानं हे बधिर होत. मग ते जागृत करण्याकरता नाशाग्री दृष्टी ठेवली एक अशी की रोज थोडी थोडी करत गेले की आपलं इंद्रियांचं आणि मनाचं बल वाढत आणि इंद्रिय मन आणि मनाचं बल वाढल्यानंतर काय होतं तर आपल्याला आलेल्या प्रसंगाला सामोरं जाण्याची आपल्यातच शक्ती निर्माण होते. म्हणून भुयांमध्ये जे नेत्र आहे त्या नेत्राला पाहायचं, श्वास प्रश्वास म्हणजे श्वास घ्यायचा श्वास सोडायचा कुंभकरेचक करायचं, बाहेरचा श्वास आत घ्यायचा, आतला जो वायू खराब आहे तो बाहेर फेकायचा, असं करत राहिल्यानं या अवस्थेमध्ये आपल्या अभ्यासानं आत्मचिंतन होतं असं अनेक महात्म्यांनी केलेलं आहे. आता बघा, शुक्राचार्य सुद्धा प्राणायाम करत होते, वशिष्ठ करत होते, भृग करत होते, पण शुक्राचार्यांच्या डोक्यामध्ये एकच द्वेष भरलेला होता की माझ्या वडिलांना विष्णूने मारलं, विष्णू शत्रू. त्यामुळे कितीही प्राणायाम केला तरी ते जमलं नाही. ज्या वेळेला त्यांच्यावर कृपा झाली तेव्हा हरी हर दोन्ही एक मानले तेव्हा शुक्राचार्य शांत झाले. ईर्ष्या ही मोठी वाईट असते. ईर्ष्या ही पा दोन भाव असतात. एका भावाच्या प्रयत्नाला थोड्या प्रयत्नाला यश असतं आणि दुसरा भाऊ बहु प्रयत्न करतो तरी यश येत नाही. मग त्याला त्याची ईर्ष्या होते. आपले पोरं आपले पत्नी म्हणते त्यांच्याकडे बाळ तिकडे तिकडे लाव, ते अशा ईर्ष्या आपण लावून घेतो. मग कोणीतरी संत महात्मा भेटल्यावर म्हणतो अरे तुझा हा योग एवढा द्या, त्याच्या तेवढ्या आशीर्वादाने तो शांत राहतो. म्हणजे जर आपल्याला ते नाही जमलं तर एखाद्या महापुरुषाचा किंवा गुरुचा किंवा देवाची कृपा हे जर झालं तर तो मनुष्य आतले विषय आत ठेवतो आणि बाहेरचे विषय बाहेर ठेवतो. महाराज अनेक निधर्मवादी लोक काहीतरी लिखाण करतात आणि समाजात ईश्वराबद्दल अविश्वास निर्माण करतात, तसं होऊ नये म्हणून काय करता येईल. पाखंड पटवादी जसे ते काहीतरी असं सांगतात आणि त्याच्यामुळं माणसांमध्ये अप्रचार होतो, किंवा काही धार्मिक लोक काहीतरी तोथान करतात आणि तोठांडाने देवावरचा विश्वास उडून जातो. काही लोभाचे चमत्कार करतात, लोकांकडून पैसे काढतात, यांनाही पाखंड म्हटलंय आणि जो धर्माच्या विरुद्ध ज्ञान सांगतो त्यालाही पाखंड म्हटलंय. कोणतेही संत तुम्हाला असं काहीच सांगणार नाही की हे कर म्हणजे तुला पैसा मिळेल, नाही सांगणार ते, कारण त्यांना माहिती आहे हा जर सकाम कर्म करत राहिला तर ईश्वरवादी होणार नाही, भोगवादी होईल. आणि तुम्हाला सगळ्यांना भोगवादी लोक सांगणारे आवडतात कारण तुमचे इंद्रिय बाहेर आहे, तुमचे इंद्रिय बाहेर आहे. मग इंद्रिय जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत अध्यात्म नाही. इंद्रियांना अंतर्मुख केलं तरच अध्यात्म होतं. नाही तर होत नाही ते. म्हणून कोणाच्या मनात अविश्वास उत्पन्न व्हावा, कोणाच्या मनात विश्वास उत्पन्न व्हायचा आहे, कोणाची पुण्यकर्म कशी आहे
कोणाचं पूर्व सुकृत कसं आहे त्याप्रमाणे त्याचा देवावर विश्वास बसतो. आपण मुलांना सांगतो त्यांचं बसत नाही, काही घरात पत्नीचा बसत नाही, काही घरात पतीचा बसत नाही. त्याचं कारण काय? त्याचं पुण्य कमी आहे. लौकिक गोष्टीवर पुण्य आहे. मारुतीला लोन ठेवले की काम होतं एवढंच माहिती आहे त्याला. लौकिकने काम नाही होत, तुझं सत्कर्म केल्यानं भाग्य उदयाला येतं म्हणून काम होतं. लव काय लव? ज्याच्या शेतात लवंगा पिकतात त्याला भाव नाही मिळाला तर असं आहे ते. ही जी उपाय आहे ना, हे माणसाला लालूच दाखवून त्याला इकडे वळवण्यापुरते आहे. चॉकलेट किती दिवस वाटले जातात बालवाडी? वळण लागेपर्यंत. एकदा वळण लागलं की चॉकलेट कुठपदरा. माझं तुम्ही जर बालवाडीतच राहिले तर कसं होईल? एव्हा तुम्ही एखाद्याने तुम्हाला एखाद्या फायद्याची गोष्ट सांगितली किंवा असं केलं पाहिजे, तुम्ही लगेच पोराला फोन कराल, पोरीला फोन कराल, असं करबर मी आता सांगितलं असं होता चाललं तुमचं ते भिवंडीपासून तर दिल्लीपर्यंत. आता थांबलं जरा, तू अनुभव घेऊन मग सांग. नाही असे इंद्रिय बाहेर जातात, असे इंद्रिय बाहेर जातात. परवाच्या दिवशी आमच्या पोलीस लाईनीमध्ये सोनं हरलं, ते मला विचारायला आलं. त्यांना म्हटलं पूर्व दिशेला सोनं पडलं आहे, तुम्ही घरी जा. आता त्यांनी ठेवताना ते खाली पडून गेलं, स्वेटरमध्ये अटकलं. वुलनच्या स्वेटरला असे धागे असतात, त्याच्यात ते अटकलं, ते सापडून गेलं. एक 8 महिने झाले एका बाईची अंगठी हरलं, त्या बाईला ती बाई घेऊन आली दुपारी माझं प्रवचन आटोपलं. म्हणजे दादा यांचं सोनं हरलं. म्हटलं आत्ता हरलं तुम्ही लगेच पंचांना? नाही नाही म्हणे, दिवाळीच्या आधी. नाही दिवाळीच्या आधी म्हणे, तुमची बाई मेली त्या दिवशी. म्हटलं इतके उशिरा घरी सापडणार? 12 वाजेचीच गोष्ट आहे. कारण त्याला जो काळ चालला गेलेला असतो ना, तुम्हाला जर 1-1.5 तासात ते लक्षात आलं तर ते अनुसंधान जमतं. ती बाई जिचं होतं ती म्हातारी नाराज झाली. आमचं सांगितलं नाही, म्हटलं आधी सांगून उपयोग नाही, कारण ते सापडणार भाद्रपद आश्विन कार्तिक आणि मार्गशीर्ष 4 महिने झाले असं आहे. चोऱ्या झाल्यावर सुद्धा चोरांना पोलिसांना गुन्हे जेव्हा सापडतात त्याचा सुगावा असं कुठे लागला नाही, त्याचे पटकन अजून बिलकुल 2 मिनिटात जातो. आणि जर त्याचा सुगावा लागतच नसेल तर मोठे प्रयत्न होत. मग केव्हाच्या केव्हा कुठे अनुसंधान लागलं तर पकडलं जातं. तसं झालं म्हणून त्यावेळेस ईश्वर शक्ती जाणावी. कोणाचा विश्वास किती आहे? प्रल्हादाच्या मनात अविश्वास निर्माण होत नव्हता. बाकीचे सगळे प्रल्हादाचं पाहून विश्वास ठेवायला लागले होते. मुलं मग प्रल्हादाला जेवढे फळं मिळाले तेवढी मुलांना मिळाले नाही. पण प्रल्हादामुळे मुलांना देव मात्र दिसला, नारसिंह दिसला. नारसिंह दिसला म्हणून वडील सांगतात ते ऐकलं पाहिजे, मोठी माणसं सांगतात ते ऐकलं पाहिजे. आता हल्ली तर्कट बुद्धीने काय, मोठ्या माणसांनी सांगितल्यावर लोक, आता या मोबाईल आहे ना, याच्यावर कुठलीही गोष्ट मिळते तर लोक ते शोधून येतात. पण त्याची उत्तरं सामंजस्यरित्या सांग, मोबाईल सामंजस्यरित्या सांगणार नाही. अमुक अमुक औषध कशावर आहे तर तुम्ही ओपन केल्यावर कॅन्सरवर आहे. मग
आता याला ते औषध दिल्यावर तू म्हणतो झालं आपल्याला का कॅन्सर आहे. एक औषध अनेक रोगावर झालं असत ते काय करतात गोंधळ पडतात लोक. आणखीन दुसऱ्या डॉक्टरला विचारायला जातो भाऊ मला खरंच म्हण नाही त्यांनी ते अरे म्हणजे ते दुसऱ्यावर चालतं ते औषध असं असत. म्हणजे हे लक्षात तुमचा विश्वास नाही म्हणजे तुम्ही लगेच स्वतः पाहिलं जातं ते असं नाही चालत ते. म्हणून बाजारातल्या गोळ्या तुमच्या मताने घेऊ नका असं का सांगितलं जातं त्याला कारण आहे. त्याचप्रमाणे हे उपाय पुस्तकातून वाचून चालत नाही. तुमची प्रवृत्ती कशी आहे सात्विक आहे का राजसी आहे का तामसी आहे हे संतांना ओळखता येतं आणि मग तसं तुम्हाला उभं द्यायचं. म्हणून संतागण नाही प्राप्ती ऐसे वेद देती वाई. आपल्याला सगळ्याही शांत तसं वागतो आपण असं आहे तर संतांचंच ऐकावं लागेल. म्हणून ते म्हणतात सगळंच बुद्धीने चालत नाही काही ठिकाणी अनुभव लागतात बुद्धीला. म्हणून इतकी भीती प्रल्हादानं ईश्वर भक्ती सोडली नाही गुरुजींनाही हात टेकावे लागले. ते म्हणाले आम्ही याला बदलू शकत नाही कारण हिरण्यकश्यप म्हणे का नाही बदलू शकत तुम्ही याची नैसर्गिक बुद्धी आहे. याची बुद्धी जी आहे ती नैसर्गिक आहे म्हणजे मुळातच आहे ती. काही मुलं मुळातच हुशार असतात त्यांना आपण बदलवू नाही शकत आणि काही मुळातच दुराचारी असतात त्यांना आपण सुधरवू शकत नाही. आपण काय करतो आपला मुलगा वाईट असेल ना याचं लग्न झालं की सुधरून जाईल तो आपल्याकडून सुगंधी बायकोकडून सुगंधी आणखीन घर बिघडून टाकतो. पण आपला अंदाज काय असतो बाई सुधरून टाकेल असं आहे. केव्हा केव्हा तो त्याचा योग असले तो सुधरून जातो योग नसेल तर असं. म्हणून निसर्गात उत्तर दिलेलं आहे निसर्ग याचा अर्थ अवघतेची जाणावे तो परमात्मा. निसर्ग याचा अर्थ का अवघतेची जाणावा तो परमात्मा. म्हणजे निसर्ग कोण आहे नाव ठेवलं आहे पण तो परमात्माच आहे त्याची कृपा झाली तर बदल होतो. म्हणून जे लोक मार्क्सवादी आहेत त्यांचं कितपत ऐकत येईल महाराज या जगात आपणाला कोणाबद्दल प्रेम वाटतं आणि कोणाबद्दल प्रेम वाटत नाही असं का घडतं. महाराज म्हणतात पूर्वऋणांमंद असतात म्हणून कोणाबद्दल प्रेम वाटतं आणि कोणाबद्दल वाटू नये हा काही सांगता येण्याचा नियम नाही. म्हणजे याचं काही सांगता येत नाही हे ऋणांबंद आहे बस. म्हणून आपल्याकडे पद आहे या ऋणांबंधाच्या गाठी. आता एक कार्यक्रम आहे ना एक दोन लोक मला विचारायला आले ते शबरी आहिल्या. तो म्हणे आहिल्या तर मातंग ऋषीची शिष्य होती. आता कोण मातंग ऋषीची शिष्य आहे शबरी. अरे म्हटलो आहिल्या ही गौतमाची पत्नी बाबा. तू मी आता संध्या करतोय तू नंतर ये मी तुला लिहून देतो नाही तर तू कुठलं तरी चित्र करून घेशील रस्त्यात आणि पंचायत होईल. त्याला म्हटलं तू मोबाईलवर माग ना मोबाईलवर मिळून जाईल मंजोळी यायचं काही काम नाही तुम्ही केलं गेलं घे देत आहिल्या. हे आपल्या 18,000 भागवताचे श्लोक त्याच्यावर मिळतात. बटन दाबलं की एक एक श्लोक येतो सगळं टाकलंय पण त्याच्यावरचं स्क्रीनवरचं वाचणं आणि ग्रंथातलं वाचणं मात्र तो तुम्हाला केव्हा तरी आठवला नाही तर पाहण्यापुरतं ठीक आहे. महाराज भारतीय तत्वज्ञानात 12 दर्शने आहेत असं सांगतात. चारवाक हेही 12 दर्शनात येतात का. चारवाक दर्शनात काय विचार आहे दर्शनकारांनी. उत्तर आहे
पृथ्वी जल ते वायू ही चार तत्व इंद्रियांना समजतात, म्हणून ते चार तत्व चारवाक मानतो. काय मानतो चारवाक? पृथ्वी जल ते वायू प्रत्यक्षात एकच प्रमाण मानतात. अतिंद्रिय पदार्थ तो मान्य करत नाही. या पदार्थाच्या पलीकडे पदार्थ आहे ते अतिंद्रिय आहे, इंद्रियांनी जाणता येत नाही. पा तुम्ही भजे पाहिले नाही, पण वास आल्यावर हे भजेच आहे. बोरधाम पाहिले नाही, पण बोरधामाचाच वास आहे. अतिंद्रिय आहे, नाकाने वाद येतो, पण तरी तो बाकीच्या इंद्रियांसारखा नाही ना. बिना पाहता सांगता तुम्ही. आता आम्ही म्हणतो हा माणूस लबाड आहे, त्याचं काहीच पाहत नाही आम्ही. ते अतिंद्रिय असल्यामुळे त्याची वृत्ती ताबडतोब लक्षात येते. काही काही साधू येताना म्हणतो छेसाल वगैरे आले, तर 15 दिवस झाले आधी आलेला असतो तुमच्याकडे. लगेच सामान्य सांगून टाकतो तुम्हाला. असं आहे, मला एक साधू आला तर त्याने मला सांगितलं की मी इंदूरहून आलो. त्यांना म्हटलं तुम्ही धुळ्याला डाव्यावर बसले होते? म्हणे हा. त्या डाव्यावर एक महात्मा आहे? म्हणे हा. त्या महात्माने तुम्हाला राम मंदिराचं पत्र दिलं? बोले हा. तो एकदम गार झाला. त्याच महात्म्यांसारखं की तुम्ही महाराज तू पाच जाव बरोबर आले, तुम्हाला कोणत्या वस्तूची कमी आहे? तो नाहीच म्हणे वस्तू सांगायला. तुम्हाला पासकर जल का लोटा नाही म्हणजे हा उमा आहे उठालो. त्याला लोटा पाहिजे होता. त्या शिखांच्या गुरुद्वारा तिथे अन्न छत्र आहे शिरपूर रोडवर, त्यांनी सांगितलं वासेच लोटा लिहिले ना महाराज की पास. तो आल्याबरोबर मी त्याला ते उत्तर दिलं, कारण हा महात्मा आहे. आणि अचानक आलं त्याला मी पाहिलेलं नव्हतं. अतिंद्रियाने असं लोकांना ओळखतंय. मध्ये एक दिवशी लग्न साजरा लागला, मी तिथे त्याला फळं देऊन दिले. पोरांनी गोप ठरवलं, त्याने गोपीकडून केव्हा 500 रुपये काढले नाही. इथे उभे होऊन देता का नाही असं करतं ते. परवा कानाड्याला सुद्धा रस्त्यात धरलं त्याच्या लग्न साजून, त्याच्या जो गाडी होती 22 लाखाची, तो मागे पण ड्रायव्हर पुढे इसको खडा कर बोले. त्या ड्रायव्हरने केला तर तुमकू महाराज बोलायला येणं पाहिलं गाडीत. मी त्याला रक्षा भिक्षा लावली, त्याचे कान देऊन फुकले, घाबरून गेलं का? कारण अतिंद्रिय असतं हे. पण जैन साधू असं करणार नाही, कारण तो अहिंसावादी असतो. ते लग्न असतात पण ते अहिंसावादी असतात, हिंसावादी नसतात. हे कळालं हे काही बोलून टाकतील मर्जा ना तू कल. बिलकुल कल मर्जा आहे ना. 500 रुपये जिंदावाजा आहे असं आहे ते. तर हे जे असे लोक आहे, म्हणून बनलेलं शरीर हे आत्मा आहे आणि आत्मा आणखीन वेगळा आहे. हे चार पाच काय म्हणतात शरीरच आत्मा आहे? नाही, अतिंद्रिय आहे. म्हणून ते म्हणतात त्याकरता विषय भोगानं शरीराला सुख देणं हा मुख्य पुरुषार्थ आहे. आपल्याला जे संसारी माणसाला झोपाला आसन म्हणजे अंथरूण, जेवायला चांगलं पदार्थ, तिथे असं नाही करायचं की बाबा मी इकडे जे रस सांगितले आपला षडरस, हे संसारी माणसाने षडरस शरीरात टाकलेच पाहिजे. तिथे असं नाही करायचं. फक्त आपण आना ठाई काही घ्यायचं नाही, ठाई घ्यायचं. बाई एक माणूस देतोच आपल्याला, म्हणून रोजच त्याला त्रास द्यायचा असं नाही करायचं. ज्या दिवशी आपल्याला आपत्काळ येईल
त्या दिवशी त्याच्याकडे वळायला. तुम्ही जर सारखं त्याच्याकडे वळायला लागले तर तुमच्याकडून पापकृत्य होईल. कारण आपल्याकडे एक जुनी म्हण आहे, रोज मरे त्याला. या ज्या जुन्या म्हणी आहे ना, या इतक्या परफेक्ट आहे. माझ्या एक जावायला सुद्धा समजायला नको का बाच्यांना? मामा किती देईल हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे जेव्हा लक्षात राहील ना तुम्हाला, तो कधीच विकल्प येणार नाही. नाही आपण आता आपल्या सासरवाडील मागायचं खूप मागितलं, फार येईल झाला आपल्यावर ते ऋण होईल असं जर समजलं तर तुम्ही आत्म्याकडे वळून जाल. नाही तर देव कळतच नाही म्हणताला. देव कळणं म्हणजे पुण्य करणं आहे, आणि देव न करणं म्हणजे पाप करत राहणं. फायदा 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 फायदा, आणि दुसरं जर देताना वायदा वायदा वायदा. मग त्याच्यामुळे काय होतं, आपलं क्रियमान बिघडतं, आणि क्रियमान बिघडलं की शरीर हे आत्मज्ञानाला पूरक राहत नाही. आपल्याला ते उदाहरण सांगितलं ना, एक महात्मा एक बाईने भिक्षा आणायला उशीर केला. बाई म्हणे तुला माहीत नाही का, म्हणे महाराज मी काही रस्त्यातली गार नाही की मरून पडेल. असं आहे अतिंद्रिय. ती बाई संसारात राहत होती तरी अतिंद्रिय होते, आणि महात्मा भिक्षेकरता इंद्रियाच्या पलीकडे चालला गेलेला. म्हणून पाप पुण्य नीती अनिती याचा विचार करण्याचं कारण, बुद्धी ही पौरुष नसली की ती काही करते. वेद काही कल्पनेने लिहिलेले नाहीत, वेद प्रमाणानं दिलंय. अर्थ काम हे दोन्ही पुरुषार्थ सांगितले आहे. राजा किंवा मुख्यमंत्री हाच परमेश्वर आहे, त्याच्या अनुकूल काल संपादला पाहिजे. त्याचं पुण्य संपलं की तो जातो. म्हणून मरण म्हणजे शरीराचा नाश आहे, पण अतिंद्रिय जर झाला तर ते शरीर मोक्षाला कारण आहे. एकाचं शरीर मरण पावतं आणि एक शरीर मोक्षाला जात. म्हणून आचार्य बृहस्पती यांनी हे सांगितलेलं आहे, चाकवाराचा सिद्धांत तोडलाय. शरीर तो काय म्हणतो, शरीर भस्म झालं की पुन्हा जन्म नाही हे म्हणता नाही. वासना जाईल कुठे महाराज? विचार हे अगदी उथळ वाटतात, वरचेवर वाटतात. बृहस्पती तर अत्यंत दिवान आहे हे प्रसिद्ध आहे, असे विचार का मांडतील? चारवाक दर्शनात अत्यंत स्थूल दृष्टीने मांडलेला आहे. चारवाक जो आहे तो स्थूल दृष्टीचा आहे. महर्षी वेदव्यासांनी आपल्या ब्रह्मसूत्रामध्ये खंडनीय म्हणून सुद्धा मताचा विशेष उल्लेख केलेला नाही. व्यासांनी खंडनच केलं नाही, कारण खंडन मंडन कोण करेल जो अर्धवट येतो. उच्चंकर लोकांना समाजाला संयमी बनवायचं नसतं, आणि ज्ञानी लोकांना काय बनवायचं असतं? संयमी. जगात समाज काय बनला पाहिजे? हा, चारवाक सर तो म्हणतो खाऊन पिऊन घ्या, कर्ज काढून घ्या, भरून द्या. म्हणजे जगात काय होईल? लूट होईल. म्हणून शारीरिक मार्गावर आणण्याकरता बृहस्पतीने चारवाक दर्शन निर्माण केलेलं आहे. शरीर हा आत्मा आहे असं म्हटल्यावर सर्व आत्म्यात आहे, पण आत्मा मुख्य कोण आहे ओळखता आलं पाहिजे. सगळे शरीर त्याच्या म्हणण्यापर्यंत सांगते, शरीरात आत्मा आहे ना, मग सगळे शरीर काय झाले? आत्मा झाले. आत्मा सो परमात्मा, पण आत्मा शरीरापासून वेगळा आहे हे संयमाशिवाय कळणार नाही. म्हणून आत्म्याचं रक्षण करण्याकरता शरीर आहे. शंकराचार्यांनी तर एक दृष्टांत छान लिहिला आहे, नारळ आहे. नारळातलं पाणी वाढत गेलं की पाण्याचं तेल होतं,
आणि तेल जसं होतं तसं कवटीपासून गोठा बाजला होता. पूर्ण तेल झालं की गोठा गुडगुड 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 वाटतो. तसा आत्मा आहे. ईश्वराबद्दल पूर्ण प्रेम झालं की शरीर आणि आत्मा वेगळा गुडगुड 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 वाटत. दुधाचं तेल होतं ना नारळामध्ये आधी काय आहे दूध आहे. दुधाचं रूपांतर कशात झालं तेला. तसा आत्मा हा प्रेमळ होतो भक्ती करतो आणि भक्तीमुळे शंकराचार्य पुढे सांगतात ज्याप्रमाणे नारळाचा गोटा गोल होतो त्याप्रमाणे आत्मासुद्धा गोल होऊन जातो. म्हणून शंकराचे पिंड काय आहे गोल आहे निर्गुण आहे आत्मा निर्गुण आहे. चिदानंद स्वरूपम शिवोहम शिव मी सुद्धा शंकर आहे मी सुद्धा विष्णू आहे मी सुद्धा ब्रह्म आहे. म्हणून शरीरात प्रयत्नयुक्त ठेवावे आपल्या शरीरामध्ये प्रयत्नयुक्त ठेवावे आणि संयम करावा. जर संयम केला नाही तर शरीर जास्त मदत करणार नाही आणि शरीराने मदत केली नंतर ना संसार ना परमार्थ दोन्ही गोष्ट होत नाही. म्हणून आपल्या घरामध्ये आपण काय करतो अरे त्याने तो रात्री जागलाय त्याला झोपू द्या आपण बाकीचे उरकून घ्या. आपण शरीराला राखणं शरीराला राखणं म्हणजे भोग नाही कारण त्या शरीराशिवाय परमार्थही होणार नाही आणि काही होणार. म्हणून ते म्हणतात चार्वाकाने मांडलेलं आहे पाप पुण्याची त्याला चाण नाही त्याच्याकडे पाप पुण्याचं नाही आणि शरीर हे पाप पुण्याशिवाय तळत. म्हणून बृहस्पतीने मूळ हेतू समोर ठेवून चाकवर चार्वाक मांडला आहे. मूळ उद्देश स्पष्टीकरण केलेलं आहे. मूर्ख छंदानुरोधम न्यायेन विषप्रमाणम लोकांना प्रथम उपदेश करताना बृहस्पतीने सांगितलं आहे की चार्वाक म्हणतो ते तुम्हाला प्रमाण ठीक आहे पण संयम असल्याशिवाय तेही मत उपयोगाचं नाही. केवळ उच्चंगल वृत्तीने पोषण होत नाही म्हणून दृष्टीनं नास्तिक जरी ठरले तरी भारतात चार्वाकाचे विचार स्वतंत्र अस्तित्व टिकवू शकले. तुकारामाचे अभंग टिकवू शकले समर्थांचे मनाचे श्लोक टिकवू शकले आज त्यागायपर्यंत तुलसीदासाचं रामायण टिकू नये. नाथांचं भागवत एकनाथी टिकू नये. जे सत्य आहे सोनं जमिनीत पडलं तरी माती खाऊन उठत नाही लोखंड जमून खराब होणार तसं आहे. म्हणून सैन्यानं केलेलं वीरत्व शरीर जळतं पण अमर रहे. कोण कोण अमर रहे त्या सैनिकाचा आत्मा अमर. आणि म्हणून उलटी बंदूक आणि त्याच्यावरती ती टोपी हे निशाण असत. शरीर जळालं त्याचं पण त्याचं नाव अमर नाही. तसा आत्मा आहे. आत्मज्ञानी लोक अमर राहतात. समर्थांनी एका छोट्या वाक्यात मांडलं आहे मरावे परिकीर्ती रूपे उरावे. मरायचं पण कीर्ती रूपाने उरायचं. महाराज आत्मज्ञान झाल्यावर पुरुष व्यवहारात उतरला तर त्याला व्यवहारात यश मिळतं का. म्हणे गुरुवारी पाहू हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान सत्यगुरु राय कृपा मद केली. सेवा